नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे, आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन येईल 2023 नोटिफिकेशन जे आहे ते पब्लिश झालेलं आहे, आऊट झालेलं आहे. ही SSC JEE 2023 ची जी जाहिरात आहे मित्रांनो, ही प्रसिद्ध झाली आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये SSC JEE 2023 हे जे नोटिफिकेशन आहे याच्याबद्दलची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो देणार आहे. यामध्ये नेमका याचा पॅटर्न जो आहे मित्रांनो, यावेळेस एक जबरदस्त सरप्राईज स्टाफ सिलेक्शन कमिशनने दिलेला आहे. पॅटर्न पूर्णतः बदललेला आहे. काय नेमका पॅटर्न बदलला आहे, कुठं बदलला आहे, कोणत्या पेपर मध्ये बदलला, पेपर वन मध्ये का पेपर टू मध्ये, त्यानंतर याचे एजचा क्रायटेरिया, क्वालिफिकेशन काय आहे, सिलेबस आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तो या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी करणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची JEE ची पर्टिक्युलरली तयारी करणारे जे स्टुडंट्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे उमेदवार आहेत, जे सातत्यानं याची परीक्षा देत असतात आणि प्रिपरेशन त्यांचं खूप जोरात चालू आहे, त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या सोबत मित्रांनो या प्रिपरेशनच्या साठी असणार आहे. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे. तत्पूर्वी हे जे नोटिफिकेशन आलंय याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण घेऊयात. जे इम्पॉर्टंट याच्यातलं आहे, जे आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यापासून तर एक्झाम पर्यंतच्या दृष्टीनं ते सगळं आपण इथं डिस्कस करणार आहोत. चला मित्रांनो सुरू करूयात. स्टाफ सिलेक्शन कमिशन JEE 2023 हे नोटिफिकेशन, चला त्याच्यातल्या इम्पॉर्टंट डेट्स आपण आधी बघूया. इम्पॉर्टंट डेट्स बघा मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनियर इंजिनियर, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्स एक्झामिनेशन 2023 सगळे नोटिफिकेशन. मित्रांनो मी काय प्रत्येकाला सांगत असतो की इंजिनिअरिंग करणारे जे कॅन्डिडेट आहेत किंवा डिप्लोमा झालेले जे कॅन्डिडेट आहेत किंवा ज्यांचं BE BTech झालेले कॅन्डिडेट आहेत, ज्यांची कोर ब्रँच म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, हे कॅन्डिडेट यांना खूप जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी असते गव्हर्नमेंट जॉबसाठीची. कारण या कोर ब्रँच साठीच म्हणून हे नोटिफिकेशन आहे आणि SSC सेपरेट कोर ब्रँच साठी मित्रांनो ही एक्झाम घेत असत आणि बाकी बऱ्याच एक्झाम आहेत. तर चला कोर ब्रँच असणाऱ्यांसाठी ही गुड न्यूज. सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन मित्रांनो सुरू झालेलं आहे 26 जुलै 2023 पासून आणि याची लास्ट डेट आहे मित्रांनो 16 ऑगस्ट 2023 लास्ट डेट आहे. स्टार्ट झालाय 26 जुलैला आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जर का ऍप्लिकेशन मध्ये काही करेक्शन करायचं आहे, ऑनलाईन पेमेंट मध्ये तुमचं काही करेक्शन असेल तर विंडो ओपन होणार आहे 17 आणि 18 तारखेला म्हणजे 2 दिवस, ठीक आहे. 17 to 18 ऑगस्ट 2023 CBT आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे मित्रांनो. पेपर वन ची है ना, पेपर वन ची ती आहे October 2023 मध्ये, ठीक आहे. चला आता पुढे जाऊयात मित्रांनो. एजचा क्रायटेरिया इथे बघून घेऊ आपण. आता एज आणि क्वालिफिकेशन याचा जो क्रायटेरिया आहे तो एज कोणत्या तारखेपर्यंत कन्सिडर होणार आहे, तर 16 ऑगस्ट 2023 पर्यंत एज काउंट होणार आहे. आणि मित्रांनो सॉरी क्वालिफिकेशन सॉरी क्वालिफिकेशन 16 ऑगस्ट 2023 पर्यंतच काउंट होणार आहे आणि एज जे आहे ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंतच काउंट होणार. चला ऑर्गनायझेशन बघूया पहिलं, ज्याच्यामध्ये या जागा किती असणार आहे पुढे सांगणार आहे त्याच्या वॅकन्सी ज्या ऑर्गनायझेशन, परंतु कोणत्या या ऑर्गनायझेशन मधल्या ज्या वॅकन्सीज आहेत, कुठल्या ब्रँड साठी आहे आणि त्याचं एज किती आहे ते बघूयात मित्रांनो. बघा पहिलं ऑर्गनायझेशन आहे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन BRO ज्याला म्हणतात. सिव्हिलच्या मित्रांनो या जागा आहेत आणि इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या. आता सिव्हिलच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागते, ते डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा 3 year डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याच्यासाठी एज जी आहे दॅट इज अप टू 30 years. इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सेम, डिग्री इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल मधली किंवा 3 year डिप्लोमा, एज सेम 30 वर्ष. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो.
सेकंड ऑर्गेनाइजेशन जो है सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट सीपीडब्ल्यूडी ज्याला म्हणतात, तर त्याच्यामध्ये सिव्हिलच्या जागा आहेत, इलेक्ट्रिकलच्या आहेत, सिव्हिल साठी डिप्लोमा पाहिजे, त्यानंतर इलेक्ट्रिकल डिप्लोमा एज 32 इयर्स. थर्ड जे ऑर्गनायझेशन आहे सेंट्रल वॉटर कमिशन, सिव्हिलच्या जागा आहेत, बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा 3 इयर्सचा, एज 30 इयर्स. मेकॅनिकलच्या पण आहेत, बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल, सेम 30 इयर्स. त्यानंतर चौथा ऑर्गनायझेशन आहे डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस रिव्हर डेव्हलपमेंट गंगा ब्रह्मपुत्रा रेजुनेशन बोर्ड, ज्याच्यामध्ये सिव्हिलच्या जागा आहेत, 3 वर्षाचा डिप्लोमा असणारे याला अप्लाय करू शकतात मित्रांनो, आणि एज 30 इयर्स. त्यानंतर एक प्रोजेक्ट आहे फरका बॅरेज प्रोजेक्ट, जो आहे FBP याला म्हणतात, सिव्हिलच्या जागा आणि मेकॅनिकलच्या या पोस्ट आहेत मित्रांनो, तर त्याच्यामध्ये डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल डिप्लोमा असणारे याला अप्लाय करू शकतात, 30 इयर्स एजचा क्रायटेरिया आहे. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस MES सिव्हिलच्या जागा आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग कम्प्लीट पाहिजे, डिग्री पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग, किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा ही चालेल मित्रांनो. त्यानंतर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या पण जागा आहेत, त्यासाठी डिग्री जर इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची असेल किंवा डिप्लोमा असेल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा आपण अप्लाय करू शकता. दोघांसाठीच एज आहे 30 वर्ष, 30 इयर्स. पुढे जाऊया, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड वॉटर वे अंदमान लक्षद्वीप हार्बर वर्क, सिव्हिलच्या जागा आहे, मेकॅनिकलच्या जागा आहेत मित्रांनो, डिप्लोमा सिव्हिल किंवा मेकॅनिकल मधला, वय 30 इयर्स, दोघांमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन NTRO ज्याला म्हणतात मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा सिव्हिलच्या जागा आहेत, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या तिघांसाठी सुद्धा डिप्लोमा कम्प्लीट पाहिजे, 3 वर्षाचा सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा, एजचा क्रायटेरिया तिघांसाठी पण 30 इयर्स. ठीक आहे, आता एज इलेक्शनच्या जो पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, सांगण्यासारखं म्हणजे 5 वर्ष SC ST OBC, 3 वर्ष PWD 10 आणि बाकी ST PWD मध्ये पण बाकी रिझर्वेशन तुम्ही व्यवस्थित ते बघून घ्या. नोटिफिकेशन आधी वाचा, गडबड करू नका, फॉर्म भरण्याची 2-3 दिवस अजून जाऊ द्या. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला हे नोटिफिकेशन तुम्हाला मित्रांनो मिळेल, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ते नीट वाचा आणि मगच अप्लाय करा. काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. चला मित्रांनो, हे झालं ऑर्गनायझेशन. आता जे आपल्या बघूया आता जागा नेमक्या किती आहे. हे जे पहिलं ऑर्गनायझेशन मित्रांनो आहे वॅकन्सीज इथे दिलेले आहे, कॉर्नर रोड ऑर्गनायझेशन. आता कॅटेगरी वाईज या वॅकन्सी दिलेल्या मी त्या आता इथे न वाचता टोटल वॅकन्सी वाचतोय 431. ठीक आहे, कॅटेगरी SC ST OBC WS QR अशा या जागा दिलेल्या आहेत, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. टोटल वॅकन्सी 431. सेकंड बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन फक्त मेल कॅन्डिडेट साठी आहे मित्रांनो या जागा. आता हे जे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहे फक्त सिव्हिलच्या जागा आहेत मित्रांनो, सिव्हिल ज्याचं कम्प्लीट आहे त्यांच्यासाठी आहे, सिव्हिल डिग्री किंवा डिप्लोमा असण्यासाठी. आणि हे जे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहे जे फक्त मेल कॅन्डिडेट साठी आहे, त्याच्या पोस्ट असणाऱ्या त्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साठी टोटल वॅकन्सी 55. सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट सिव्हिलच्या जागा आहे, टोटल वॅकन्सी 420. सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट इथे बघाल तुम्ही इलेक्ट्रिकलच्या जागा याच्यात सुद्धा दिसत आहे, 124 आहे. त्यानंतर सेंट्रल वॉटर कमिशन सिव्हिलच्या जागा आहेत मित्रांनो, 188 वॅकन्सी. आणि डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस इथं सेंट्रल वॉटर कमिशन मध्ये मेकॅनिकलच्या पण जागा आहेत, टोटल वॅकन्सी 23 आहे. यानंतर डिपार्टमेंट ऑफ इथे बघूया, डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस रिव्हर डेव्हलपमेंट गंगा ब्रह्मपुत्रा जो बोर्ड आहे त्याच्या ज्या वॅकन्सीज आहेत या आत्ताच इथे मेन्शन केलेला नाही, त्यानंतर करणार. याचा अर्थ दुसरा असा होतो की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ज्या वाढणार आहेत आणि या जागा सिव्हिलच्या आहेत. त्यानंतर प्रोजेक्ट आहे FDA FBP हा जो प्रोजेक्ट आहे याच्यावर सिव्हिलच्या जागा टोटल 15 वॅकन्सी, मेकॅनिकल 6 आणि पुन्हा मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस
सिव्हिल 29, मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेस, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल 18, त्यानंतर सिव्हिलच्या जागा आहेत मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग वॉटरवेज मध्ये 7 टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज, मेकॅनिकलच्या मित्रांनो याच्यामध्ये एक जागा बघायला मिळते आहे. चला अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या असणार आहेत त्या मित्रांनो आहेत 1324, 1324 या टोटल वॅकन्सीज आहेत. त्यातल्या एका एक जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या वॅकन्सीज मेन्शन नाही आहेत सिव्हिलच्या, याचा अर्थ या वॅकन्सीज वाढणार आहेत, वाढू शकतात, नवे वाढणार आहे. चला पुढे जाऊयात. आता एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं बघूयात मित्रांनो. याच्यामध्ये इथे तुम्हाला बघा, येस इथे दिलेलं आहे कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे मित्रांनो. मी आधीच तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे, बघूया. एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आपण डिस्कस करूया. आता इथे स्क्रायबर साठीच इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, हाउ टू अप्लाय दिलेलं आहे. SSC.NIC.in या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्लाय मित्रांनो करायचं आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. आता आपण पॅटर्न बद्दल बघूया, जो चेंज झालाय त्याबद्दल. एक्झामिनेशन सेंटर आहेत सगळीकडे, एक्झामिनेशन सेंटर आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. बघूया जो पॅटर्न आहे तो अतिशय महत्वाचा आपल्या आपल्यासाठी आहे, कारण याच्यामध्ये प्रिमंडल चेंज यावेळेस SSC ने केलेला आहे मित्रांनो. पेपर वन आधी बघूया. पेपर वन आणि पेपर टू अशा दोन फेज मध्ये एक्झाम होणार आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झाम पेपर वन, त्यातले सब्जेक्ट जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, 50 क्वेश्चन 50 मार्क्स आहेत, म्हणजे मागच्या सारखंच आहे. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क्स आहेत. आणि थर्ड जो असणार आहे सेक्शन पार्ट ए, त्याच्यामध्ये जनरल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड स्ट्रक्चरल. त्यानंतर जे मेकॅनिकल वाले आहेत ते मेकॅनिकल, जनरल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल, याचे 100 मार्क्स आहेत, 100 क्वेश्चन. म्हणजे थोडक्यात पार्ट वन हा पहिल्या पेपर वन हा पूर्वीसारखाच आहे, याच्यात काहीही चेंज झालेला नाही आहे. असे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आहे 200 आणि मार्क्स आहेत 200. टायमिंग याच्यासाठी असणार आहे 2 आवर्स, 120 मिनिट्स. स्क्रायबर असेल तर त्यासाठी एक्स्ट्रा 40 मिनिट. ठीक आहे, जाऊया. चेंज जो बघायला मिळतो मित्रांनो तो इथे आहे पेपर टू मध्ये. काय चेंज आहे? मेजर चेंज आहे आणि खूप कॅन्डिडेटच्या फेवर मध्ये असणारा हा चेंज SSC ने केलेला आहे. पेपर टू ही पूर्णतः कम्प्युटर बेस्ड झालेली आहे, म्हणजे थोडक्यात CBT एक्झाम होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. याच्या आधी ती कॉन्व्हेन्शनल होती, डिस्क्रिप्टिव्ह मित्रांनो हा पेपर असायचा, आता तो पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे. बघूया पार्ट ए मध्ये जनरल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड स्ट्रक्चरल, जनरल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, जनरल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल. 100 क्वेश्चन आहे, चेंज बघायला मिळतो. 100 क्वेश्चन आहे आणि 300 मार्क्स आहे, म्हणजे एक क्वेश्चन जो आहे तो 3 मार्काचा आहे, असे टोटल 300 मार्क्स आहेत. 120 म्हणजे 2 आवर्स आहे. स्क्राइब असेल तर 40 मिनिट एक्स्ट्रा आहे. आता याच्यात हा एक मेजर चेंज आहे मित्रांनो. या चेंज बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती व्हिडिओ, एक सेपरेट व्हिडिओ आपण मित्रांनो करणार आहोत आणि त्याच्यातले त्या त्या सब्जेक्ट मधले एक्सपर्ट जे फॅकल्टी आहे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल मध्ये, ते तुमच्या बरोबर या संदर्भात डिस्कस मित्रांनो करणार आहे. मेजर चेंज आहे, खूप फरक पडेल का? अजिबात फरक पडणार नाही. लेवल मध्ये फरक पडेल का? त्यात मग नेमकं कशा टाईपचे क्वेश्चन असू शकतात? बोर्डे सर आम्ही आतापर्यंत तर कॉन्व्हेन्शनल पेपर टू असतो त्या दृष्टीने तयारी केली आहे, मग आता कसं व्हायचं? तर या सगळ्यांचा जे डिस्कशन आहे किंवा या सगळ्यांबद्दलचे जे डाऊट्स आहेत कॅन्डिडेटचे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पूर्ण कम्प्लीट करणार आहोत. तुम्ही काळजी करू नका, बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्यासोबत आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅच ज्या आहेत, SSC JEE साठीच्या ऑनलाईन बॅच ऑलरेडी मित्रांनो सुरू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ऑफलाईनचे व्हिडिओ तुमच्या घरपर्यंत येईल तेव्हा तुम्हाला ती माहिती मिळेल. लवकरच सुरू होत आहे ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मात्र सुरू झालं आहे. ठीक आहे, चला बघूया. आता सिलेबस मध्ये फार चेंज असेल काही वाटत नाही आहे. सिलेबस बघा, पेपर वन तेच आहे, सगळं तेच दिसत आहे.
जनरल इंटेलिजन्स टू एनालॉजी, सिमिलरिटी, डिफरेंसेस, बेस्ड रिलेशनशिप कन्सेप्ट है ना, वर्बल, त्याच्यानंतर नॉन वर्बल, असं सगळं त्याच्यामध्ये आहे. चेंज काहीही नाही आहे सिलेबस मध्ये, है ना. चेंज तर मला दिसत नाही आहे. जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, अवेअरनेस मध्ये पण तेच आहे. सिव्हिल स्ट्रक्चर, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल तेच आहे. इथे मात्र फक्त आता कॉम्बिनेशनलच ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे पेपर टू मध्ये. तर आता याचे बुक कोणते रेफर करायचे, स्टडी कशी करायची, याचा सेपरेट व्हिडिओ तुर्तास. मला असं वाटतं की एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचं असं सगळं जे पॉईंट होते ते आपण क्लिअर केलेले आहेत. ऍप्लिकेशन फीस किती असेल असं बऱ्याच जणांचं SMS येत आहे, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहित आहे SSC चा ऍप्लिकेशन फीस ही 100 रुपीज असते. ओपन कॅटेगरीसाठी SC ST कॅन्डिडेटला फीस नाही आहे, फिमेल कॅन्डिडेटला फीस नाही आहे, सेक्स सर्व्हिस मधला सुद्धा फीस नाही आहे. तर मित्रांनो, हे होतं नोटिफिकेशन, जे SSC GE नोटिफिकेशन मित्रांनो, आणि अतिशय जबरदस्त असं हे नोटिफिकेशन यासाठी मी म्हणेल कारण तब्बल 1300+ या जागा मित्रांनो आलेल्या आहेत, म्हणजे 1300 पेक्षा जास्त जागांची भरती आहे. आणि या जागा वाढण्याची शक्यता यामुळे आहे कारण त्यातल्या सिव्हिल साठीच्या काही जागांचं इथं डिटेल दिलेलं नाही आहे, त्याचा अर्थ ते वाढत आहे. चला मित्रांनो, पुढचा चित्र संपतो, परंतु व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कॅन्डिडेट पर्यंत हा पोहोचवायला विसरू नका. बोर्डेज करिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून थांबू नका, बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी हे नोटिफिकेशन मिळत जातील इथून पुढे येणार. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ती सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.